गुड्डू मैत्रीण या नात्यान कॉफी पाजायची, आता बायको या नात्यात कॉफी कशी झाली बघू पहिला। काय 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 एकदा बोल। चला बाहेर मम्मी वाढते तर मदत। सो गाईज, हे माझ्यावर रागवलेले आहे, हे व्हिडिओ एडिट करून देत ना म्हणून। काले ए काले, हे गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज आलो मी दापोड्याला, म्हणजे उद्या आमची शूट आहे, सकाळी 7 कॉल आहे, म्हणजे आम्हाला आज रात्रीच निघायला लागेल। त्याच्यामुळं मी आज आलो इथे। सो इथे मस्त नाश्ता आणला आहे, काय पाणीपुरी आहे आणि रात्रीला मच्छी पण आणून ठेवली वाटतं। सो बघूया गुड्डू कुठं आहे। इथे गुड्डूचा भाऊ बसला आहे। सो मम्मी आता येते थोडेच बोलात। ए गुड्डू, पाणीपुरी देतस काय जाऊ। हे इथं निसताच मांडून ठेवलाय, अर्धा पाऊण तास झालाय मांडून ठेवलाय ना। आतमध्ये मेकअप करायला गेले। थांबा थांबा, दाखवते काय करते। मेकअप केली तर आता दाखवत होतो। सो मी हिला बोलते, मी हिला बोलते काय थांब, मम्मी येत परत सगळे एकत्र खाऊ। तो बोलते नको बोलते, तुला भूक लागली असेल ना, तू बोलते तू खाऊन घे ना। आता देतच तर खाते, माझी इच्छा नव्हती पण नाही ना। आता आता नाही, आता दे घे दे घे दे घे थोडी एक कोणला नाही। तू आता इतके प्रेमाने बोलतस काय, खाऊन घे मम्मीचा नंतर खातील। तर मम्मी प्रेमानेच ठेवते असं पण बोलले। हा नाही नाही, मस्त आहे बघा। आता एवढी पाणीपुरी लगडवू आम्ही। सो मलाच भूक लागली जाम, आणि पाणीपुरी दिसली का पाणी आलंच पाहिजे तोंडाला। सो बघा कशी सोय करते स्वतःची आईला। सो गाईज, मस्त पाणीपुरी खातो। तू नाही खाणार? तू तुला रे नाही, अरे घे रे, नको रे लाजू, अरे झे रे, मग लाल नको टाकू आम्ही खाताना। मी पण मम्मी आल्यावर खाईन। यो सध्या मानपान आले सारख्याला, मग पाहुण्याला आल्यावर ये नको, पाहुणचार नको। पाणी तर नाही दिलास काय गो? पाणी दिलास? दिला ना। कधी? मगाशी। कधी दिला? कधी दिला? असो गे, नाही तर ती पाणीपुरी नाही भेटायची। बघा तू आला आणि लगेच मस्त दोन फ्लेवरचे आणून ठेवले। गुड्डू कुठला कुठला फ्लेवर आहे ते तर आठवते काय, कुठला आणून ठेवलास? कुठे, मी फक्त बोललो मला नाश्ता करायचा आहे तर इतकी सोय करून ठेवलीस। बघा भाई पाहून चार, मीच तर अर्धे रस्त्याने फोन केला, हॅलो गुड्डू भूक लागली काय तरी आणून ठेव। तर पाणीपुरी भाई मस्त खातो। अरे तू काय बोलतच नाही बरं बरं, भाईने ब्लॉगिंग चालू केली त्याच्यानंच बोलणार माझ्यात नाही। मी जास्त बोलतच नाही, मी शांत जिथे बघ ते सांग सांग बाबा। आता मी तर हिला आताच बोलत, सांग सांग जरा हिची। थांबा समजलच, दे पटापट दे, गुड्डू 2 सेकंद आधी काय केलं तुम्ही खरं सांग, रिएक्शन दे तुझा। पाणी गिरलास ना तोंडाला? पाणी गिरलास ना भाई? कम्प्लीट नजर आहे। दे चल दे पटापट दे। सो फायनली बाबा पाणीपुरी तयार करायला घेतले, तयार करायला घेतले का करायला लावले मला? अरे हातान दे भैया, मला नाही मला पाणीपुरी करायला। भैयीन भैया ना, भैयीन भैयीन पाणीपुरी वाली। तू किती खाल्ल्या? एक पहिलीच। कोट्या कधीची? बघ डोंडाचे पाणी येते, खाल्लं नाही भरपटपट भरपटपट। मी काही बोलत नाही, मी एवढी शांत आहे म्हणून माझा फायदा घेतला सगळ्यांनी। लय शांत नाही, लय गुणाची। मग मी खाल्ला नाही पण तुम्हाला देते। हे एवढ्या संपव आम्ही। गुड्डू काय विचार करून भरते, बस गया तो मम्मी आल्यावर। हे गुड्डू काय करायचं माहिती आता? हे बघ मम्मी आलं ना, मम्मी
अरे कधीपासून खावाचं थांबलोय तुमच्यासाठी समजलं. सो बघू हिनी तर खाली नाही पण मी पण खाली पहिली आहे का माझी कधीपासून. आता आता हे सगळं आहे ना आतमध्ये ठेव आणि मम्मी चालेल ना. मम्मी काय यार तू 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 सुरुवात कर. एक तास झाला याला येऊन अजून खायचा थांबलाय. बघू बघू ना गाईस खरोखर हिने पाणी नाही दिला रे आल्यावर. दिला ना कशाला माझी इज्जत झालं होतं. चला चला आता आम्ही पटकन खाऊन घेतो. पाणी दिला चहा पण दिला. चहा नाही दिला आता चहा तेव्हा सांगेल. बहिण लय कॉफी कॉफी करतात रे. आता या पटापट आवरू आणि मम्मी आल्यावर परत ऍक्टिंग करू. अरे गुड्डू कॉफी बनवायला आलीस का फोनवर बोलायला आलीस? 20 मिनिटं झालं मी वाट बघत. मामीचा फोन आहे दे पटकन दे. हो सो गाईज आत्ताच नवीन आमचा सॉंग आलाय भक्तीचा आणि माझा लव्ह सॉंग आलेला आहे. सो जाऊन तुम्ही नक्की बघा आणि कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आणि इथं आपली कॉफी पण आलेली आहे. अगोदर भक्ती म्हणजेच गुड्डू मैत्रीण या नात्यान कॉफी पाजायची. आता बायको या नात्यात कॉफी कशी झाली बघू. पहिले चहा पाजायची आता कॉफी पाजते. तेच तीच आहे का बदलली ते आता समजलं सांगते लगेच. भाई खरं खरं सांगेल. तेच जरा वाढली भाई. मला वाटलं साखर मिकर कमी टाकल पण नाही भाई तिच्याच सारखा गोड बनवलं कॉफी. सो पिते पप्पा यावच्या आधी पिते. मस्त मस्त आता मला. पचका काय बोल रे. हा किती मस्त. काय बोलले तू झाला हाऊस झाली हाऊस तुझी. गुड्डू काय करते. माझा एक काम आहे करशील का. पाय चेपून दे ना. दे ना. अरे आतापासून आतापासूनच काम नाही तस. हे बघ दुखतान बघ हे बघ कर ना. दे ना पायचे पण दे ना. नुसता मोबाईल मोबाईल मोबाईल. थांब मम्मीला येऊ दे नाव सांगतोय. बरं पाहुणचार पण नाही कर बरं माझा आताशी. पण आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं मी पाणीपुरी स्वतः बनवून पण दिली कॉफी पण दिली. मच्छी फ्राय कधी करशील. आपला प्लॅन माहिती आहे ना. प्लॅन माहिती आहे ना आपला. पाणीपुरी खालीच नाही. सो गाईज हे माझ्यावर रागवलेले आहे. हे व्हिडिओ एडिट करून देत ना म्हणून. काले ए काले काले इकडे इकडे हाय ना इकडे इकडे. शोभतो काय रे तुला शोभतो. सगळे लोक बाहेर आणि एकट्याने जेवायला घेतलं. रात्रीचं वाजलं 12:15. चिकन पण मी बनवलं. आपली पाणीपुरी मम्मी तशीच राहिले. पाणीपुरी खावाचीच राहिली. काय बोलायचं. चिकन बनवले बघ जेवून घे कसं लागतं बघ. अर्जंट कॉल यो गो मित्र. अर्जंट कॉल आला तर आम्ही बाहेर गेलो आणि इकडं कुक. वा 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 वा. 2 वाजल्यापासून उपाशी आहे माहितीये काय. मम्मीच्या थांबलो पाणीपुरी खावायला. मम्मीने फोन केला चला इकडे या तर तिकडे गेलो. मम्मी किती वाजता आली. आली मला तर वाटते 5 वाजेपर्यंत. सो गाईस रात्रीचे 12:15 काळी मासे फ्राय करून घेतले. कोणाची सोय. भाई साधा काम नाही. सो गाईस आता मस्त जेवतो लगडवतो. सो गाईस 20 मिनिटं झालं नाही इथं अजून चिकन नाही.
आणि इकडे मासे फ्राय झालेले आहेत. पंकज तुला वाटतंय ना का तुझ्या अंगात कष्ट नाही, मग पेपर टाकीचा गॅस बसा. हो आता ही सिस्टीम मी आता इथं शिकलो भाई. आपले इथं काय नाही, धावा लाव कोण नाही. इथं चिकन मस्त झालाय जंजडे मस्त. हे कसं मस्त. आता इकडे बागडा पण आहे, बागडा फ्राय रेसिपी. सो आता बागडा पण लोड घेऊ आणि मस्त झोपू. आणि सकाळी उलटा आता किती वाजता उठायचं आहे जरा इकडे बघ. किती वाजता उठायचं आहे? 5 वाजता उठायचं आहे. 6 वाजता निघायचं आहे. नको नको नाही नको. कुठे चालले तुम्ही? शूट आहे ना. कुठे चालले? कुठं? बापगाव. बापगाव टेक दिलाय पहिला 7. आता बांगडा फ्राय काय ही टाकली आणि टाकली तर का होईल? टाकू का? टाकू का? बघ कशी पप्पा ना कामा लावतोय. गुड्डू ते ना जेवायला भूक लागली. काय 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 एकदा बोल. चला बाहेर मम्मी वाढते तुम्हाला ताप. इथं मस्त मम्मीनी ताट वाढलेला आहे आणि कडाड्याची भूक लागलेली आहे. आता जेवण घेते आणि मम्मी बघा स्वतःच काम बघत असतो दिवसभर. आता मस्त जेवतो मी. याचा पोट फुगलाय आणि बसलाय बा असा जिरवाला. मी एवढी मेहनत करून चिकन बनवलं. आता बघ खाऊन बघा. बघू आता दाखवलंय मी पब्लिकला कोणी चिकन बनवलंय त्या. सो गाईज रात्रीचे वाजलेत 2:15 आणि उद्या 7 वाजता शूट आहे आणि आयब्रो इथे आता चाललंय. मम्मी काय बोलायचं? चला बाबा. काय नाही काय नाही. तुमचं ये सकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही जागरण कराल. मी झोपतो. गुड नाईट, स्वीट ड्रीम. आणि ब्लॉग पण इथंच एंड करते. ज्यांचं 5 वाजलं सकाळचं तरी आब्रो होणार नाही. चलो बाय बाय.